हातातले मोदक गणपती बाप्पानं बाजूला ठेवले. गणपती बाप्पा उठले, मूषक म्हणजे उंदीर उंदरावर आरोजमान झाले आणि बघता बघता आपल्या आई वडिलांच्या भोवती 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणत आपल्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक झाले. आणि देवदेवता स्वर्गात नाही, देवदेवता तर आई वडिलांच्या चरणात आहे हा सिद्धांत माझ्या गणरायांनी मांडला. आणि या जीवसृष्टीवर भगवान गणेश आराध्य झाले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचा आपण या ठिकाणी जय जयकार करतोय. गणपती बाप्पा. आता आपण 10 दिवस हा गणपती बाप्पा विराजमान करतो आहे. याचं मागचं कारण काय? ज्या वेळेस भाऊसाहेब रंगारी यांनी सगळ्यात पहिले गणेशोत्सव सोहळा सुरू केला, घरामध्ये गणेशोत्सव सोहळा केला, आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर 1894 साली मला वाटतं लोकमान्य टिळकांनी तो सार्वजनिक सोहळा म्हणून सुरू केला. का केला? कारण त्या काळामध्ये 4 लोक एकत्र येऊ शकत नव्हते, बंदी होती, आणि सगळ्या लोकांनी एकत्रित यावं आणि त्यातून काहीतरी क्रांती घडावी हा त्या मागचा उद्देश होता. पण आता काळ बदललाय, आता सगळे तरुण सज्ञान झालेले आहे. खऱ्या अर्थानं क्रांती नेमकं कशाला म्हणतात हे तरुणांना कळालेलं आहे. ज्याच्यासाठी गणमोत्सव सोहळा आपण साजरा करतोय ती क्रांती आज घडणं गरजेचं आहे. विठ्ठल या बुद्धीच्या देवतेचं या गणरायाचं वर्णन काय करावं माय बापानं, काय वर्णन करावं? गणपती बाप्पा हे या जीवसृष्टीवर आराध्य मानले जातात. पण एखाद्याला प्रश्न पडेल, महाराज गणपती बाप्पाच आराध्य का? गणपती बाप्पाची पूजा करावी का? गणपती बाप्पांनाच हा मान मिळाला. जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे, मग यालाही कारण असेलच ना. आहे महाराज, काय कारण आहे? एके दिवशी अशीच सूर्याची सोनेरी किरण भू पृथ्वी तलावर पडत होती, आणि आता मात्र स्वर्ग लोक कैलास लोक आणि त्या ठिकाणी असणार वैकुंठ, त्यामध्ये देवदेवतांची चर्चा सुरू झाली होती. देवदेवतांची चर्चा सुरू झाली होती, चर्चेला उधाण आलं होतं. आणि चर्चा होती कशाची? चर्चा होती या जीवसृष्टीवर भूल पृथ्वी तलावर आराध्य कोण कोण असणार पूजेचा पहिला मानकरी. प्रत्येक देव आपापलं स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झुंजू लागला, प्रयत्न करू लागला. आपण काय केलं, आपलं काय अस्तित्व आहे सिद्ध करू लागला. आणि पहिला पूजेचा मानकरी मीच आहे हे प्रत्येकाला सांगू लागला. प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते, पण उत्तर काही सापडत नव्हता, पर्याय काही सुचत नव्हता. आणि बघता बघता चर्चा सत्र सुरू झालं. ब्रह्मदेव आले त्या ठिकाणी, विष्णू भगवंत आले, भगवान शिव शंकर त्या ठिकाणी आले, आणि मार्ग सापडला. जो कोणी पृथ्वीला 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचा मान पहिला. 2 काही दिवस निघून गेले आणि तो दिवस त्या दिवशी उजाडला. सूर्याची सोनेरी किरण पृथ्वी तलावर पडली होती, आता मात्र भगवान शंकरांच्या ही चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं. माता पार्वती भगवान शिव शंकराकडे बघत होत्या, आणि बाजूला असलेले गणराय त्या ठिकाणी विराजमान होऊन एक एक मोदक खात होते. तो दिवस होता पृथ्वी प्रदक्षिणाचा. आणि बघता बघता पृथ्वी प्रदक्षिणाची ती वेळ जवळ आली. प्रत्येक देवदेवतांनी स्वतःचं वाहन घेतलं आणि पृथ्वीभोवती 3 प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. पहिली प्रदक्षिणा पूर्ण झाली, दुसरी प्रदक्षिणा पूर्ण झाली, तिसरी प्रदक्षिणा काही वेळात पूर्ण होणार. आणि जो तो देव आता मात्र आपलं वाहन घेऊन पृथ्वी प्रदक्षिणासाठी निघाला होता. बघता बघता पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करू काही देव भगवान शिवाकडे येताना दिसले. गणराय मात्र शांत बसलेले होते, हातामध्ये मोदकाचं ताट होतं, एक एक मोदक खात होते. आणि सहज गणरायाचं रक्ष आपले बंधू असणारे कार्तिक स्वामींकडे गेले. कार्तिक स्वामी आपल्या वाहनावर आरूढ होऊन आता मात्र धापा टाकत टाकत येत होते. चेहऱ्यावर एक वेगळं हास्य उमटलं होतं. या जीवसृष्टीवर आराध्य मीच होणार पहिला पूजेचा मानकरी. पण बुद्धीची देवता त्या गणरायाचं वर्णन काय करावं? हातातले मोदक गणपती बाप्पानं बाजूला ठेवले, गणपती बाप्पा उठले, मूषक म्हणजे उंदीर उंदरावर आरोजमान झाले, आणि बघता बघता आपल्या आई वडिलांच्या भोवती 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणत आपल्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक झाले. आणि देवदेवता स्वर्गात नाही, देवदेवता तर आई वडिलांच्या चरणात आहे हा सिद्धांत माझ्या गणरायांनी मांडला. आणि या जीवसृष्टीवर भगवान गणेश आराध्य झाले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचा आपण या ठिकाणी जय जयकार करतोय. गणपती बाप्पा. मग एखाद्याला पुन्हा प्रश्न निर्माण होईल, बाबा ठीक आहे गणपती बाप्पा हे ठीक, पण मोर्या पुढे काय? याला काहीतरी कारण? त्याला कारण आहे महाराज. ज्या वेळेस पुण्यामध्ये असणार मोरगाव, आणि मोरगावामध्ये सिंध नावाचा असुर त्या ठिकाणी देवदेवतांना त्रास देऊ लागला, त्याचप्रमाणे साधू संतांची हिंडाळणा करू लागला, होम हवन विधी जप नष्ट करू लागला,
आणि त्यावेळेस त्राही माम करू लागले सगळे साधू संत. आणि अशा वेळेस भगवान गणराय त्या ठिकाणी प्रगट झाले, सिंध सुराचा वध केला, मोरावर आरूढ झाले, त्या ठिकाणी स्थानपन्न झाले. म्हणून त्या गावाचं नाव मोरगाव राहिलं. पण त्याच मोरगावमध्ये मोर्या गोसावी नावाचा एक गणपती बाप्पांचा भक्त होता. रोज उठायचा, गणपती बाप्पांची पूजा अर्चा प्रार्थना करायचा. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत त्याचं एकच कर्म, गणपती बाप्पाची यथोचित्त सेवा करणे. आणि एके दिवशी त्या भक्तीवर प्रसन्न गणपती बाप्पा प्रसन्न झाले, मोर्या गोसावीला प्रगट झाले आणि विचारलं, मोर्या सांग तुला काय वर हवाय? आणि त्यावेळेस त्या मोर्या गोसावीनं सांगितलं, बाप्पा मला एकच वरदान द्या, तुमच्या नावानंतर माझं नाव घेतलं जावं, बस एवढाच आशीर्वाद मला द्या. गणपती बाप्पानं तथास्तु म्हटलं आणि मोर्या गोसावी अनंतात विलीन झाला. आणि गणपती बाप्पानं त्या मोर्या गोसावीचं स्वतःचं भक्ताचं नाव पुढं जोडलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा मोर्या ही परंपरा सुरू झाली. तो सुखा सुख देणारा आहे, दुःख हरण करणारा आहे तो गणपती. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाता बाप्पा मोरिया रे. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाता बाप्पा मोरिया रे. बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी न माता, बाप्पा मोरिया रे. बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी न माता.